हॅलो, नमस्कार मित्रांनो. संगणक टंकलेखन जी परीक्षा आहे, म्हणजे तुमची जी कम्प्युटर टायपिंग एक्झाम आहे, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जी आहे मित्रांनो गैरप्रकार होत असल्यामुळे या परीक्षेची आता पद्धती बदलणार आहे. या संदर्भात नवीन बातमी प्रसिद्ध झाली आहे, जाणून घेऊया याच्यामध्ये आता काय बदल होणार आहेत. तर बघा, संगणक टंकलेखन परीक्षा गैरप्रकार रोखण्यासाठी प्रश्नाचा क्रम बदलणार आहे. ही परीक्षा मित्रांनो जून मध्ये आहे, याच्यामध्ये 3 मिनिटाचा तुम्हाला सराव उतारा सुद्धा मिळणार आहे. संगणक टंकलेखन परीक्षेमध्ये डमी उमेदवाराच्या माध्यमातून होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी परीक्षा परिषदेने येत्या जून 2024 मध्ये होणाऱ्या परीक्षेत प्रश्नाचा क्रम बदलण्याचा निर्णय घेतलेला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेटसे यांनी दिली आहे. जून 2024 मध्ये होणाऱ्या इंग्रजी, मराठी आणि हिंदी 30 व 40 शब्द प्रति मिनिट संगणक टंकलेखन परीक्षेमध्ये सर्वात प्रथम 5 मिनिटाचा ईमेल राहणार आहे. तर आधी तुम्हाला जे आहे ईमेल असणार आहे 5 मिनिटाचा, त्यानंतर लगेच तुम्हाला 7 मिनिटाचा स्पीड पॅसेज प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी देण्यात येणार आहे. त्यानंतर तुमचं स्पीड पॅसेज वरती असणार आहे, त्यानंतर स्टेटमेंट, लेटर, ऑब्जेक्टिव्ह अशा क्रमाने प्रश्न सोडवण्याकरिता उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याच ईमेलच्या प्रश्नात वेळेत कपात केली असून त्यासाठी 8 ऐवजी आता 5 मिनिटं दिली जाणार आहे. जो ईमेलचा प्रश्न आहे त्याला तुम्हाला 8 ऐवजी 5 मिनिटच मिळणार आहे. सुरुवातीला स्पीड पॅसेजचा प्रश्न दिल्यामुळे विद्यार्थ्यांना पॅसेज वेगात सोडवण्याचा सराव हवा, यासाठी 3 मिनिटाचा सराव उतारा सुद्धा दिला जाणार आहे. सुरुवातीलाच तुम्हाला स्पीड पॅसेजचा जो उतारा देईल म्हणून तुम्हाला 3 मिनिटाचा ते सराव उतारा सुद्धा देणार आहे. या विद्यार्थ्यांनी लॉग इन केल्यानंतर 5 मिनिटाचा ईमेलचा प्रश्न सोडवण्यास दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी जसं लॉग इन केलं तसा 5 मिनिटाचा ईमेलचा प्रश्न येईल. हा प्रश्न निर्धारित वेळेनंतर म्हणजेच पूर्ण 5 मिनिटं झाल्यावरच ऑटोमॅटिक सबमिट होणार आहे. ईमेलचा प्रश्न संपल्यानंतर 30 सेकंदाचा अलर्ट टाइम असणार आहे आणि लगेच तुम्हाला 7 मिनिटाचा स्पीड पॅसेज सुरू होईल. म्हणजे 5 मिनिटाचा तुमचा ईमेल पॅसेज झाला की लगेच तुम्हाला 7 मिनिटाचा मग पॅसेज होईल. त्यानंतर स्टेटमेंट, लेटर आणि ऑब्जेक्टिव्ह असा प्रश्न क्रमाने प्रश्न विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देणार जाणार आहे. तुम्हाला अशा पद्धतीने जो आहे हे परीक्षा तुमची असणार आहे. टायपिंग टेस्ट 223 विद्यार्थ्यांचे निकाल रद्द केले. बीड नगर जिल्ह्यामध्ये 85 विद्यार्थ्यांसह संघ तज्ञ संस्था चालकावर गुन्हे दाखल केले असून परीक्षेत गैरप्रकरणी 223 विद्यार्थ्यांचे निकाल सुद्धा रद्द केला आहे. ट्रायल पॅसेज जी आहे त्याला गुण मिळणार नाही, मात्र विद्यार्थ्यांनी तो सोडविणे बंधनकारक राहणार आहे. 4 सत्रात परीक्षा होणार असून पहिले सत्र सकाळी 9, दुसरे सत्र 11 आणि तिसरे सत्र दुपारी 1:30 आणि चौथे सत्र जे आहे 3 वाजून 15 मिनिटाने असणार आहे. अशा पद्धतीनं जी आहे आता बदल करण्यात आलेला आहे आणि याच्यानं त्यांचं जो आहे म्हणणं की त्याच्यामुळे जे आहे आता हे प्रश्न ते त्याचा क्रम बदलवल्यामुळे याच्यामध्ये जे आहे होणारा गैरप्रकार रोखण्यास मदत होईल असं त्यांना वाटत आहे. तरी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.